नमस्कार. सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा. या अतिशय महत्वाच्या प्रसंगी राजसाहेब महेशजी आणि अशोकजी तिघही वेळात वेळ काढून आलेले आहेत, कारण आज धावपळीचा दिवस आहे, वर्किंग डे आहे. मराठी भाषा दिनाला सुट्टी नसते, पण तरीही ते वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. मला तिकिटाला हे ऍप काढावंसं का वाटलं हे थोडक्यात सांगतो. कसं झालं, कोविड नंतर आपले जे पॅरल प्लॅटफॉर्म्स आहेत, बुकिंगचे प्लॅटफॉर्म्स जे आहेत, त्या प्लॅटफॉर्म्सवर विविध भाषा सुद्धा इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे पंजाबी आहे, गुजराती आहे, इंग्लिश आहे, त्यामुळे मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी कार्यक्रम हे सगळे मागे पडले. आपल्याला शोधायला लागतं आपले मराठी नाटकं कुठे आहेत, आपले मराठी सिनेमे कुठे आहेत, हे ऍपवर आपल्याला शोधायला लागतं. आणि हे गेले 5-6 महिने आमच्या डोक्यात होतं की हे काहीतरी करायला पाहिजे आपण आपल्या मराठी करमणुकीच्या क्षेत्रासाठी. म्हणून आम्ही तिघांनी एकत्र आलो आणि हे ऍप तयार केलेलं आहे. या ऍपमध्ये सगळ्या माहिती, सर्व माहिती आहेत, म्हणजे A to Z सगळी माहिती आहे. नाटक बंद झालं तरीही ती माहिती, त्या नाटकाबद्दलची माहिती या ऍपमध्ये राहणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं, आता मी सुकन्या माझ्यासमोर आहे, मी आणि सुकन्याने लेखोरी उदंड झाले केलं होतं, पण त्याचं आता आपल्याकडे काहीच नाहीये, काहीच नाहीये. तर त्यामुळे हे टाळण्यासाठी नाटकाचे डिटेल्स जे काही असतील ते सगळे आपण या ऍपमध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत. आणि मराठी नाट्य निर्मात्यांवर असा बऱ्याच वेळा आरोप होतो की हे फक्त मुंबई पुण्यातच करतात नाटकं, तर त्याचं कारण सुद्धा वेगवेगळं आहे. आपण सगळ्यात लांबचा टप्पा घेऊ तो म्हणजे नागपूरचा घेऊ. मुंबई नागपूर, नागपूर मुंबई हे साधारणपणे 2000 किलोमीटर आहे. मी निर्मात्यांची थोडीशी बाजू मांडतोय. आणि आपण अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर असं करत गेलो तर साधारणपणे मुंबईहून निघाल्यापासून मुंबईला येईपर्यंत 2500 किलोमीटरचा बाय रोड प्रवास आहे, गुणिले 55 बस भाडं, अधिक डिझेल, अधिक टोल, अधिक जाहिरात, अधिक लॉजिंग, अधिक बोर्डिंग, अधिक भत्ते, असं सगळं आपण आहे. आणि आपला खर्च असा सगळा धरला, हा सगळा खर्च साधारणपणे 1.5-2 लाखाच्या घरात जातो. म्हणून तिकडे जाणं जाण्याचं धाडस करत नाही, सगळेच जण धाडस करत नाही. पण या तिकिटालयाच्या माध्यमातून आम्ही थोडासा अभ्यास केला, आणि तो अभ्यास होता असा होता की समजा मी विदर्भ घेतला, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, आणि आपण अकोल्यापासून समजा सुरुवात केली तर अकोल्याची लोकसंख्या आहे 6,03,000. मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, पण ही जी संख्या आहे ही हवेतली संख्या नाही, ही इलेक्ट्रल कमिशनर आहे त्यांच्या वेबसाईटवरून घेतलेली संख्या आहे. तर अकोल्याची लोकसंख्या आहे 6,03,000, अमरावतीची आहे 7,93,000, यवतमाळची 1,94,000, वर्ध्याची 1.5 लाख, चंद्रपूरची आहे 4,53,000, नागपूरची आहे 24,05,421. हे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ही एवढी लोकसंख्या, या लोकसंख्येचा 1% जरी लोकांनी तिकिटालय डाउनलोड केलं तरी आपली सगळी नाटकं तिथे होऊ शकतात. म्हणजे 7,930, 1,000 अमरावतीचे 7,930, यवतमाळचे 1,940, वर्ध्याचे 1,500, अकोल्याचे 6,030, चंद्रपूरचे 4,530, नागपूरचे 24,054, असे साधारण 48,984 नाट्य रसिक आहेत असं आपण ढोरूया. 1% पकडलेला आहे, 1% पकडलेला आहे. हा जर आपण 1% आपण पकडू शकलो तर मला खात्री आहे आपली आज 48 नाट्यगृह आहेत, त्या दिनानाथला मी आज प्रयोग केला तर 50व्या दिवशी मी दिनानाथला प्रयोग करायला मोकळा आहे. त्यामुळे मराठी नाट्य निर्मात्यांनी याचा विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर आपले जे स्थानिक सगळे जे मॅनेजर्स आहेत, म्हणजे नागपूरचे आहेत, चंद्रपूरचे आहेत, या सगळ्या स्थानिक मॅनेजर्सनी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे तिकिटालय ऍप डाउनलोड केलं तर मला असं वाटतं की मराठी नाटक आज जे मराठी फक्त पुणे, मुंबई, नाशिकमध्येच अडकलेलं आहे, हे सर्व दूर नागपूर सर्व रिजनमध्ये, हे फक्त एकाच फक्त नागपूर डिव्हिजनचं मी फक्त माहिती काढलेली, बाकी माहिती आहे माझ्याकडे. पण 1% आपण जर या लोकांना आपल्याला पकडलं तर आपला एक दौरा निश्चितपणे होऊ शकतो. नाटक आवडलं तर 3 दौरे होऊ शकतात. तर मला असं वाटतं या तिकिटालयाचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्रात पोचणं,
म्हणजे 12.5-13 लाख आपली लोकसंख्या आहे, त्यातले फक्त मी 1.5 कोटी जरी पकडले नाट्य रसिक, तरी आपली नाट्य प्रयोग किती होऊ शकतात याचा आपण विचार करायला पाहिजे. ह्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे तिकिटालय आहे आणि या तिकिटालयाचा निर्मात्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे. जर अकोल्याला 400 हे नाटक अकोल्याला इंटरेस्टेड लोक समजा 1600 असतील तर 100% 500 लोक येणारच, 600 लोक येणारच, त्यामुळे 2 प्रयोग अकोल्याला होऊ शकतात. प्रमिलेताई ओक नावाचं तिथे थिएटर आहे, अनेक वर्ष आहे आणि आहे फक्त, पण तरीही आम्ही तिथे प्रयोग करतो. आत्ताच परवा मी अकोल्याला प्रयोग केला त्याच थिएटरमध्ये, तसंच थिएटर आहे पण ऑडियन्स उत्तम आहे. रसिक उत्तम असलं की आपल्याला बाकी आपण बाकीच्या गोष्टींकडे तसं फारसं लक्ष देत नाही. तर मला असं वाटतं की ह्या कामासाठी हे तिकिटालय आम्ही लॉन्च केलेलं आहे. याच्यावर फक्त आणि फक्त आणि फक्त मराठीच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला जे नाटक आवडेल, जो सिनेमा आवडेल, जो मराठी कार्यक्रम आवडेल, गाण्यांचा कार्यक्रम असेल, जादूचे प्रयोग असतील, लावणी, जे काही असेल ते सगळं या ॲपवर असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी या तिकिटालयाचा लाभ घ्यावा आणि या तुमच्या तिघांच्या आशीर्वादाने हे व्यवस्थित चालू राहील आणि चालू होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.